1000 कोटी रुपये दिले, किती रुपये? 1000 कोटी रुपये। माझा बौद्ध समाज तुम्हाला सांगतो की वेडा करून टाकला। माझ्या बौद्ध समाजाला सांगितलं की प्रकाश आंबेडकरचे हात आपने को मजबूत करने के हे बोले। प्रकाश आंबेडकरला आपल्या बौद्ध समाजाची ताकद दाखवायची म्हणले। सगळा बौद्ध समाज तुम्हाला सांगतो की खट 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 दुसरं बटनच नाही हो। कोणत्याही पक्षाचा असू द्या, तुम्हाला सांगतो ते बटन वंचित दाबू लागलं। आम्हाला ताकद दाखवायची म्हणले। ते पठ्ठ्या 1000 कोटी रुपये घेतले त्यानं। किती? 1000 कोटी रुपये घेऊन तुम्हाला सांगतो हेलिकॉप्टर नाही हिंडायला, बरोबर आहे नाही? तिथं सभा, तिथं सभा, तिथं सभा, कुठून हेलिकॉप्टर आलं? हे सुद्धा आपल्याला लोकांना सांगायला लागणार आहे मित्र, ध्यानात ठेवा। हे आपण कुठेतरी सांगायला कमी पडायलो मित्र। सध्या हिंगोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद ही पूर्ण ग्रामीण भागामध्ये वाढत आहे, त्यामुळे जिल्हा प्रमुख संतोष बांगर तथा आमदार कळमनुरी हे मानसिक रुग्ण झाल्यासारखे बेताळ वक्तव्य करत आहेत। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, सध्या बाळासाहेब आंबेडकरांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या स्वतःकडे बघावे। त्यांचा जो योजना आहे ती, त्यांची जे कमाईची जे साधने आहेत, हे सगळ्या कमाईचे साधने 2 नंबरच्या धंद्यातून चालू होतात आणि त्यांच्या सगळ्या प्रकारची 2 नंबरच्या धंद्यातून कमाई आहे। आणि आमदार होणे, प्रस्थापित पक्षातून आमदार होणे, पैसा खर्च करणे आणि त्या पैशावर सत्ता संपादन करणे, हे सगळं लोकांना आता पसंत नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे इथलचा मायक्रो ओबीसी असेल, ओबीसी असेल, या सगळ्याचा वाढता जनाधार आहे। एक स्वाभिमानी नेतृत्व म्हणून या ठिकाणी सगळी जनता सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडे पाहत आहे। त्यामुळे त्यांना असं वाटतंय की आता आमची जिल्हा परिषदची जी सत्ता आहे ती वंचित आघाडी विस्थापून घेते काय, त्याच्यामुळे ते सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांवर 1000 कोटी घेतले, 2000 कोटी घेतले असे बिनबुडाचे आरोप करतायत। माझा त्यांना या ठिकाणी सवाल आहे, जर तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर तुमची या महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, सत्तेच्या मार्फत तुम्ही ईडीची चौकशी करा आणि सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची संपत्ती त्या ठिकाणी ओपन करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे बिनबुडाचे आरोप करणं थांबवा। आणि सगळ्या जनतेला माहित आहे या ठिकाणी 2 नंबरचे धंदे कोण करते आणि 2 नंबरच्या धंद्यापासून तुमची आत्ताची परिस्थिती आणि याच्या पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आमदार झाल्यावर काय परिस्थिती आहे, हे कोणत्याही जनतेला या ठिकाणी सांगायची गरज नाही। त्यामुळे त्यांनी जो वक्तव्य केलं आहे सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांवर जे बिनबुडाचे आरोप केलेले आहे, त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना जो जो समाज चाहतो त्या सगळ्याच्या भावना दुखवल्या गेल्यात, त्याबद्दल मी सगळ्याच्या वतीने या ठिकाणी आमदार संतोष बांगर यांचा जाहीर निषेध करतो।